बेटा कुंजी, तू दाणा खात खात कुठे जातोयस? जास्ती दूर नाही जायचं हा? जर मी खाता खाता दूर गेलो तर त्यात काय बिघडलं? तुला तर मी दिसतोय ना? अरे नाही, तुम्हाला कसलाच धोका नाही आहे. आई नेहमी तुमच्यावर सगळीकडे लक्ष ठेवून असते. सारखा आईचा उपदेश ऐकून ऐकून कंटाळा आला आहे. स्वतंत्र राहताच येत नाही. जर आम्ही कुठल्या संकटात सापडलो तर आम्ही स्वतःचं रक्षण स्वतः करू शकतो. हा सगळा तुम्हा लोकांचा मूर्खपणा आहे. आपले शत्रू आपल्याला न्यायला तयार आहेत. एकदा तुम्ही मोठे झालात की तुम्हाला जिथे जायचंय तिथे जाऊन तुम्ही जे हवं ते खाऊ शकता. आज काहीही होऊन जाऊ देत, आम्हाला शेतात जाऊन खेळायचंच आहे. ते नाही चालणार मुलांनो, आमच्या शिवाय कुठेच नाही जायचं. आम्ही जाऊ, आम्ही तर जरूर जाऊ शेतावर. तुम्हाला यायची गरज नाही आई. थांबा मुलांनो, कुठेच नका जाऊ, थांबा. जे लोक आईचं ऐकत नाही आणि अहंकार करतात ते अनुभवातून शिकतात. आणि अजून काय म्हणू शकतो? मुलांनो, आईचं न ऐकणं धोक्याचं कारण असू शकतं. मी नाही बोलले, ती बोलली. मी तुला किती वेळा सांगितलं की काहीही झालं तरी तुला मुलांसोबतच थांबायला हवंय. जर आम्ही वेळेत पोहोचलो नसतो तर त्या दुष्ट गरुडांनी तर एका क्षणातच. हे सगळं न ऐकण्याचं कारण आहे. यांना नेहमी असं वाटतं की यांची आई सतत यांच्या मागे असते आणि यांना त्रास देत असते. आ, सगळे मुलं इकडे या. तुम्हाला हे कोणी सांगितलं की आई तुमची काळजी घेत असेल तर ती तुम्हाला त्रास देते? यांनी म्हटलं होतं. अरे मी नव्हतं म्हटलं काही, हाच बोलला होता ते. तुम्हाला आता कळलं की नाही, जेव्हा आई बाबा सोबत नसतात तेव्हा काय होतं? समजलं, आईचा अनादर होईल असं काहीच नाही करणार. मुलांनो, आज्ञा न पाळल्यामुळे गडबड होऊ शकते, म्हणूनच आई बाबांचं म्हणणं ऐकायलाच हवं. जर ते मूर्ख कोंबडे मध्ये नसते आले तर मी सगळ्या पिलांना पकडून उडून गेलो असतो. पुन्हा पुन्हा तेच करण्यात काही अर्थ नाहीये. असा समज की जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय आणि खुश राहा. आनंदी राहू. ते कोंबडे माझ्या पाठीवर बसले होते आणि माझ्या डोक्याचा चावा घेत होते. कोमन मास्टर, मी हे दुःख सहन नाही करू शकत आहे. ते दोन मजबूत कोंबडे त्या कोंबड्यांची शक्ती आहे. तू त्या पिलांना तोपर्यंत हात लावू शकत नाही जोपर्यंत ते त्यांच्या सोबत आहेत. माझं फालतू नशीब. जर हे असंच चालत राहिलं तर मला उपाशी मरावं लागेल. तुझी इच्छा तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तू या दोन कोंबड्यांना एकमेकांसोबत भांडायला लावशील. मास्टर, कुठला असा उपाय आहे की ज्याने आपण त्यांचं आपसातच भांडण लावू? एक उपाय आहे. हा कोमन मास्टर तुला सगळं सांगेल. पहा गरुड. काल जे झालं त्याने तू संतुष्ट नाहीयेस का? मी संतुष्ट आहे. तुम्ही एका दिवसातच माझे डोळे उघडले. तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. मी तुमचा मनापासून आभारी आहे. तुमच्यासाठी तर चांगलंच आहे. तसा तुम्हा दोघांमध्ये लीडर कोण आहे? लीडर? आम्हा लोकांमध्ये असं काहीच नाहीये. लोकांच्या मनात एक ना एक लीडर तरी नक्कीच असतो. एक असा लीडर जो शक्तिमान असेल. तुम्हा लोकांमध्ये ज्याच्याकडे पण सगळ्यात जास्त शक्ती असेल तोच तर लीडर असेल.
आता मला सांगा, तुम्हा लोकांमध्ये सगळ्यात शक्तिमान कोण आहे? अंगवलन काका तर सगळ्यात शक्तिशाली आहे. अरे नाही, तंगवलम काका सगळ्यात शक्तिशाली आहेत. आम्ही दोघा तर समान शक्तिशाली आहोत. है असं तर होऊच शकत नाही. प्रत्येक कळपात एक ना एक व्यक्ती सगळ्यात जास्त हुशार आणि शक्तिमान असतो. बघा, तुमचं आपसातच तुमच्या निर्णयावर एकमत होत नाहीये. आता तुम्ही सांगा, तुमच्यात सगळ्यात शक्तिमान व्यक्ती कोण आहे? शक्तिमान तर मीच आहे. तू खरच? जर तुला हवंच आहे तर आपण लढू शकतो. कळूनच जाईल की शक्तिमान कोण आहे. चल आता सिद्धच करूया. मार त्याला, मार तसच, अजून मार, अरे उडून मार, तसच मार, मारत राहा. कोंबड्यांच्या मूर्खपणामुळे त्यांना गरुडाचा दुष्ट हेतू कळू शकला नाही. यामुळेच एकमेकांशी लढून त्यांनी स्वतःसाठी आणि लोकांसाठी एक मोठं संकट निर्माण केलं. खाऊन टाका, उडवा, गळ्याचा चावा घे आणि फाटून टाक. खूप छान. पहिले तर मी या अर्धमेल्या अंगवलनला घेऊन जातो. हे सगळं करणं तर किती सोपं होतं. त्या कुमन मास्टरच्या युक्तीने तर कमालच केली. Thank you.